मध्ये आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून या परिस्थितीचा मुकाबला केला पाहिजे. आता पहिल्यांदा ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्यामधल्या काही अडचणी ज्या माझ्या नजरेस येत आहेत त्या देखील मी यानिमित्ताने आपल्यासमोर सांगू इच्छितो. विशेषतः आता टेस्टिंगच्या संदर्भात आता टेस्टिंगचे रिपोर्ट जे आहेत हे 3 दिवसापासून तर 10 दिवसापर्यंत चालले आहेत. आणि जर टेस्टिंगचे रिपोर्ट हे पूर्वी जसे आपण 24 तासात केले होते तसे तर झाले नाही तर कोरोनाचा प्रसार आपण थांबवू शकत नाही. कारण जो व्यक्ती पॉझिटिव्ह आणि 3-3, 4-4 दिवस त्याचा रिपोर्ट नाही आहे तो त्या दरम्यान 10-20 लोकांना पॉझिटिव्ह करतोय. आणि म्हणून या संदर्भात हे जे सगळे रिपोर्ट आहेत हे तात्काळ कसे मिळतील या संदर्भातला विचार केला पाहिजे. दुसरं लॅबोरेटरीजची नीट बैठक घेऊन थोडं कडक धोरण देखील केलं पाहिजे. कारण काही ठिकाणी असंही लक्षात येत आहे की घरचा एक व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर इतरांची टेस्ट किंवा त्याचे रिझल्ट यायच्या आधीच पॉझिटिव्ह असं त्यांना रिपोर्ट दिला जातोय. ज्यातनं आपली जी फाईट आहे ती फाईट कुठेतरी त्याच्यातनं चुकीची किंवा अडचणीत येते आहे. तर या टेस्टिंगच्या संदर्भात तात्काळ आपल्याला त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करणं आणि वेळेत रिपोर्ट मिळणं हे अत्यंत महत्वाचं मला वाटतं. दुसरं रेमडेसिवीरच्या संदर्भात सरकारी याच्यात आहे असं आपल्या माननीय मुख्य सचिवांनी सांगितलं पण खासगीमध्ये मात्र रेमडेसिवीर कुठेही नाही. इतकी प्रचंड वाईट अवस्था रेमडेसिवीरची आहे की ज्यातनं म्हणजे दिवसभर आपल्यालाही असतील अनेक आपले सगळे सहकारी आमचे आहेत प्रत्येकाला दिवसभर रेमडेसिवीर करता फोन आहेत. आणि या संदर्भात थोडं स्टेटचं इंटरव्हेन्शन हे केवळ सरकारी हॉस्पिटल करता नको आहे ते खासगी करता देखील हवं आहे. आणि यामध्ये विशेषतः जसं गुजरातने काय केलं की जे एक्सपोर्टर्स होते यांचे मॅन्डेटरी लायसन्स जे आहेत ते पॅन्डेमिकचा उपयोग करून ते मॅन्डेटरी लायसन्स जे आहेत ते ऐच्छिक लायसन्सेस केले आणि जो बाहेर जाणारा माल होता तो माल थांबवला. तसं आपल्याकडे देखील फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटनी तात्काळ आता जवळजवळ म्हणजे कालच मी एका कंपनीशी चर्चा करत होतो त्यांच्याकडे 50,000 रेमडेसिवीर आहेत जे त्यांना परदेशात पाठवायचे आहेत. पण त्यांनी सांगितलं की आपण जर एफडीएने थोडं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केलं तर आताच्या पॅन्डेमिकचा उपयोग करून हे जे ऑब्लिगेटरी त्यांचं ऑब्लिगेशन आहे ते दूर करून ते देशांतर्गत म्हणजे महाराष्ट्रामध्ये उपयोगी आणता येतील. मला असं वाटतं की याही संदर्भात आपल्याला रेमडेसिवीर हे तात्काळ कसं उपलब्ध करून देता येईल याचा देखील विचार केला पाहिजे. ऑक्सिजनच्या संदर्भातही प्रचंड मोठी कमतरता ही आता तयार झालेली आहे. काल आपण बैठक घेतली बाकी ठिकाणूनही ऑक्सिजन आपण मागवतोय हे देखील त्या ठिकाणी सांगितलं. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये खूप जास्त लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. कारण 3-4 शहरांमध्ये 2-2, 3-3 वेळा अशी स्थिती आली की 4 तासाचा ऑक्सिजन आहे 5 तासाचा ऑक्सिजन आहे. तर मला असं वाटतं की आपल्याला आता इतर ठिकाणून कंपल्सरी कसं आपलं ऑक्सिजन सगळं आपण म्हटलंच आहे इंडस्ट्रीयल यूज बंद पण तो अगदी कमी करून आपल्याला हे ऑक्सिजन कसं मिळवता येईल याचाही विचार केला पाहिजे. दुसरा आपला जो काही पॉझिटिव्हिटी रेट आहे या रेटचा विचार करता आपल्याला येणारे पेशंट्स आणि बाहेर जाणारे पेशंट्स म्हणजे ठीक होणारे पेशंट्स यातला जो काही गॅप आहे त्या गॅपच्या हिशोबाने आपल्या बेडचं टर्नओव्हर हे आता आपल्याला मॅनेज करावं लागेल आणि तेवढे बेड्स आपल्याला निर्मित करावे लागतील. आपण फॅसिलिटीज ज्या निर्मित केल्या होत्या त्यातल्या बऱ्याच फॅसिलिटीज बंद केल्या आहेत त्या पुन्हा आपल्याला सुरू कराव्या लागतील. आणि विशेषतः ऑक्सिजनेटेड बेड्सच्या संदर्भात हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे की जो आपल्याला टर्नओव्हर जर आपण त्याचा उभा केला नाही आणि तो विशेषतः मी सांगतो की जी मोठी शहरं आहेत आणि त्यात काय आहे की समजा मुंबई महानगरपालिका थोडी सक्षम आहे पुणे सक्षम आहे इतर महानगरपालिकांमध्ये एक क्षमता नाही आहे त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ त्याकरता त्यांना जी काही मदत लागेल ती देऊन पैसे देऊन काही पैसे त्यांचे काही आपले जे काही असेल ते प्रोटोकॉल तयार करून पण तात्काळ त्या ठिकाणी अशा प्रकारचे सेंटर्स हे उभे करणं. कारण आपल्याला हा पीक आपला अजून 15-20 दिवस 1 महिना किती चालेल माहीत नाही पण तोपर्यंत या व्यवस्था ज्या आहेत या व्यवस्था आपल्याला या तात्काळ उभ्या कराव्या लागतील. तर त्याही संदर्भात मला असं वाटतं की प्रत्येक शहरी क्षेत्रामध्ये आणि आताची परिस्थिती काय आहे तर मागच्या आपल्या पीकमध्ये शहरी क्षेत्रातला पीक अधिक होता आणि ग्रामीण क्षेत्रात तुलनेनं कमी होतं.
आता ही परिस्थिती नाही आहे, आता ग्रामीण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पेशंट्स येत आहेत, त्यामुळे त्याचाही विचार हा आपल्याला मला असं वाटतं की तात्काळ या ठिकाणी करावा लागेल. आता एकूणच आपण हा जो सगळी ही जी तयारी आहे या तयारीसोबत एक जो महत्वाचा विषय आहे की निर्बंधाच्या संदर्भातला विषय आहे. एकूणच निर्बंधाच्या संदर्भात खरं म्हणजे आपण जी काही आता भूमिका त्या ठिकाणी मांडली, आम्हालाही असं वाटतं की काही ना काही प्रमाणात निर्बंध असले पाहिजेत, परंतु आत्ताचा एकूण जनतेतला उद्रेक हा देखील आपल्याला थोडा विचारात घेऊन आपल्याला निर्बंधही लावावे लागतील, पण त्या संदर्भात काही ना काही एक वे आऊट हा नागरिकांनाही द्यावा लागेल. कारण छोटे व्यावसायिक आहेत किंवा रिटेलर्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे करणारे जे लोक आहेत या सगळ्यांमध्ये एक अनरेस्टची परिस्थिती आहे. म्हणजे आम्ही मेलो तरी चालेल पण आम्हाला धंदा करू द्या, ती काही भूमिका योग्य आणि त्याचं मी समर्थन करेल असं नाही आहे, पण कुठेतरी त्यांची भावनाही आपल्याला समजून घ्यावी लागेल. अन्यथा युनिलॅटरल लॉकडाऊन हा यशस्वी होऊ शकणार नाही, लोकांमध्ये उद्रेक बाहेर येईल आणि लोक रस्त्यावर येतील, आज येतातच आहे. आम्हीही तुमच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं आपण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू, पण त्यांना काही ना काही आपल्याला त्या ठिकाणी उपाय द्यावा लागेल. उदाहरणार्थ काही दिवस चालवा किंवा एका साईडचे चालवा किंवा एक व्यवसाय चालवा असं काहीतरी आपल्याला द्यावं लागेल. याचं कारण काय आहे की गेलं वर्ष त्यांचा वाया गेलाय, आत्ता कुठे पूर्वपदावर ते येत असताना मोठ्या प्रमाणात पुन्हा जर आपण बंद केलं तर त्यांच्यासमोर प्रश्न असा आहे की जीएसटी भरावाच लागतोय, विजेचे कनेक्शन कापले जातात त्यामुळे विजेचे बिल भरावेच लागतात, प्रॉपर्टी टॅक्सेस भरावेच लागतात, सर्व प्रकारच्या बँकेचे लोन्स भरावे लागतात, जे किरायाने आहेत त्यांना किराया भरावा लागतोय. यातल्या कुठल्याही गोष्टीवर त्या ठिकाणी आता निर्बंध नाहीत, त्या सगळ्या गोष्टी भराव्या लागतायत आणि अशा परिस्थितीमध्ये मग चालवायचं कसं असा एक त्यांच्यासमोर भविष्याचा मोठा प्रश्न हा उभा झालेला आहे. आणि म्हणून या संदर्भात माझी अपेक्षा अशी आहे की आपण एक दोन सूत्र त्याच्यात करावे. एक सूत्र म्हणजे काय काय चालू शकतं की ज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात वाढणार नाही किंवा अल्टरनेट चालवता येईल, त्यांचं चालेल एवढ्यापुरतं त्यांना चालवता येईल असं एक सूत्र आपण केलं पाहिजे. आणि दुसरं सूत्र की ज्यांना बिलकुल आपण चालवूच देऊ शकत नाही आहोत त्यांना जिवंत ठेवण्याकरता आपण नेमकं काय आपल्याकडनं करू शकतो. मला एक कल्पना आहे की स्टेटच्या रिसोर्सेसवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ताण आहे, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसापेक्षा किंवा छोट्या उद्योजकांपेक्षा स्टेट ही पॉवरफुल एंटिटी आहे. म्हणजे स्टेट ही उद्या रिकव्हर होऊ शकते. स्टेट आणि महाराष्ट्रात तर आपण देखील इतके दिवस झाले बघताय, मी देखील 5 वर्ष मुख्यमंत्री होतो, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जवळून पाहिली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत एक मजबूती आहे, म्हणजे या परिस्थितीत करायची ती मागे पुढे झाली तरी वर्ष 2 वर्षात ती आपण कव्हर करू शकतो. पण छोटा उद्योजक आहे, रस्त्यावरचा माणूस आहे, छोटा धंदा करणेवाला आहे किंवा छोटा नोकरदार आहे, हा जर आत्ता पूर्णपणे संपला तर मात्र तो पुन्हा परत येऊ शकेल अशा प्रकारची परिस्थिती नाही. अगदी आपल्याला माहिती आहे की आता प्रश्न असा निर्माण झालाय की आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये ज्यांना त्या ठिकाणी ऍडिशनल लोन मिळालं त्यांना 1 वर्षाचं मोरेटोरियम होतं, 1 वर्ष त्यांना व्याज माफ होतं. आता मे जून पासून त्यांचं पुन्हा व्याज सुरू होणार आहे आणि पुन्हा आपण जर त्यांचा बिझनेस बंद करून टाकला तर त्या नवीन कर्जाचा बोजा हा त्यांच्यावर बसणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा आपण केंद्राला विनंती करू शकतो, काहीतरी करू शकतो, पण मला असं वाटतं की आत्ताची परिस्थिती ही राज्य सरकारने आर्थिक बाबीचा विचार न करता थोडा बोज हा वाढला, थोडं डेफिसिट वाढलं तरी त्याची चिंता न करता मदत ही काही ना काही प्रमाणात केली पाहिजे. आता इतक्या मोठ्या प्रमाणात विजेचे कनेक्शन आपण त्या ठिकाणी कापतो आहोत, जवळजवळ आता 5,000 कोटी आपण ऍडिशनल त्यातनं जमा केली आहेत. ठीक आहे, आता ते आपल्या वीज मंडळाची परिस्थिती काय वगैरे अशा अनेक डिबेट होऊ शकतील, पण आताची परिस्थिती अशी नाही आहे की आपण लोकांचे कनेक्शन कापावे. आता ट्रान्सफॉर्मरच्या ट्रान्सफॉर्मर कापून नेलेले आहेत, अनेक ठिकाणी गावच्या गावं बंद केलेले आहेत. मला असं वाटतं की जेव्हा आपण पॅन्डेमिकच्या परिस्थितीमध्ये आहोत त्यावेळी थोडं एखादी आपली कंपनी थोडी मागे राहिली तर त्याला लोन घेऊ, काहीतरी वेगळा विचार करू, पण आता अशा प्रकारचे निर्बंध हे जर आपण म्हणजे लोकांवर घालायला लागलो तर त्यातनं लोकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. आम्ही वारंवार जे मागच्याही काळामध्ये मंदिरांच्या संदर्भात किंवा पूजास्थळाच्या संदर्भात बोललो आपल्याला ते आवडलं नाही, पण त्याच्या मागचं आम्हाला काही मंदिरात जायचंय किंवा मंदिरात जाऊन देव सापडतो याकरता नाहीये. ते मुख्यत्वे करून आपले फुलवाले असतील किंवा प्रसादवाले असतील, आता यांना काही दुसरं उत्पन्नच नाही आहे, यांचं जीवनच त्याच्यावर आहे. त्यामुळे त्यांची अवस्था बघा, किंवा आता केशकर्तनालयवाले आपले जे आहेत
आता यांच्यासमोर असा प्रश्न आहे की दिवसभरात चार पाच कटिंग कापल्या नाहीत तर त्यांना खायलाच काही नाहीये. अशा घटकांचा विचार हा आपल्याला या ठिकाणी करावाच लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की निर्बंधाचा विचार करत असताना आपण हा विचार केला पाहिजे की एकीकडे कसं काय ना काय सुरू, काही ना काही प्रमाणात त्यांना काय काय सुरू ठेवता येईल, आणि दुसरं जिथे अधिकच अडचण आहे त्यांना आपल्याला थेट मदत कशी करता येईल. मला याची कल्पना आहे की आपण काही म्हणजे भारत किंवा महाराष्ट्र देखील असं नाही आहे की त्यांची सगळी नुकसान भरपाई आपण देऊ शकू. नुकसान भरपाईचा विषय नाही आहे, सबसिस्टन्स हा यातला महत्वाचा विषय आहे की त्यांना जगता आलं पाहिजे, तगता आलं पाहिजे, एवढी तरी मदत ही आपल्याला कशी करता येईल हा मेजर याच्यातला प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कम्प्लीट लॉकडाऊनचा विचार करताना हा विचार न करता जर आपण कम्प्लीट लॉकडाऊन केला तर त्यातनं एक मोठा उद्रेक हा देखील लोकांचा येईल. आम्ही आपल्याला निश्चितपणे आश्वस्त करतो की आम्ही लोकांना एज्युकेट करण्याकरता, त्यांच्यामध्ये जाऊन बोलण्याकरता निश्चितपणे तयार आहोत. जी परिस्थिती आहे ती परिस्थिती समजवायला तयार आहोत, पण लोकांची परिस्थिती तुम्हाला आणि आम्हाला समजून घ्यावी लागेल. आणि त्याशिवाय काही मला असं वाटतं की हे सगळं होणार नाही. एक शेवटचा मुद्दा मला या निमित्ताने मुख्यमंत्री मोदी मांडायचा आहे, आणि तो मुद्दा एवढाच आहे की आपण सातत्याने आम्हाला सांगता आणि आम्हाला ते मान्यच आहे की हा पॅन्डेमिकचा काळ आहे, या काळामध्ये राजकारण होऊ नये आणि आपण सगळ्यांनी राजकारणाच्या पलीकडे वागलं पाहिजे. पण माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की हा नियम सत्ता पक्षातल्या मंत्र्यांना सांगा. रोज दिवसभरात सत्ता पक्षाच्या मंत्र्यांचे वेगवेगळे इंटरव्ह्यू जर बघितले तर मग त्याला उत्तर देण्याशिवाय आम्हाला पर्याय नाहीये. त्यामुळे त्यांनीही राजकारण बंद केलं पाहिजे. तेव्हा मला असं वाटतं आम्ही तर करणार नाहीच आहोत आणि केलंच नाहीये. पण जर अशा प्रकारे सत्ता पक्षातले मंत्री रोज आपले केंद्राकडे बोट दाखवायचे, काहीतरी उलट सुलट बोलायचं आणि जी वस्तुस्थिती नाही ती देखील या ठिकाणी सांगायची, अशा गोष्टी जर होणार असतील तर मग आमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा चुकीची नाही ठरणार का? आणि म्हणून आम्ही करू, आम्ही राजकारण करणार नाही, पण तुमच्याही सोबत्यांनी राजकारण करू नये. त्यांना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की काही राजकारणाची वेळ नाही, लोकांची अपेक्षाही आपल्याकडनं नाही, आपण एकत्रितपणे समोर गेलं पाहिजे. आणि याची जबाबदारी विरोधी पक्षाची असते पण सत्ता पक्षाची ती अधिक असते. त्यामुळे जरा एकदा थोडी काही लोकांना समज की सत्ता पक्षातल्या नेत्यांनाही दिली पाहिजे. आमच्याकडे असतील तर त्यांनाही मी द्यायला तयार आहे, पण ही त्यांना देखील समज दिली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण ही महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये निर्णय करताना जनभावनेचा विचार आणि कोरोना थांबवणे या दोन्हीतला नीट मधला मार्ग आपल्याला काढावा लागेल अशी आपल्याकडनं माझी अपेक्षा आहे. आणि निश्चितपणे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की आम्ही सर्व प्रकारचं सहकार्य सरकारला करायला तयार आहोत.